89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असून आजपर्यंतच्या संमेलनांच्या अध्यक्षांचे अर्कचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले. यावेळी संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस बोलत होते. May 11, 1878 पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती. गेली 88 वर्षे संमेलन जास्त यशस्वी आणि विधायक स्वरूपाचे होत आहे. यंदाचे 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. या निमित्ताने अर्कचित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंसल्यातून साकार झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व 88 अध्यक्ष आणि यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांचे अर्कचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 27 नोव्हेंबर पर्यंत बालगंधर्व कलादालनात पुणेकरांना पाहता येणार आहे. ही जी अर्कचित्रकला जी आहे त्या अर्कचित्रकलेमधला जो फरक आहे तो तुमच्या आता लक्षात आला असेल की गेले 25 वर्षापूर्वी जी चित्र काढलेले साधारण 50-51 पर्यंतची आणखी आता जी चित्र काढलेली आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. पहिली जी 50 चित्र जी आहे त्या चित्रातल्या साहित्यिकांचा आणखी माझा काहीतरी जवळचा संबंध होता. आणखी त्यांना मी काहीतरी त्या वेगळ्या पद्धतीने ओळखत होतो. आणखी पुढचा जो परिणाम आहे तो साहित्यातलं जसं जसं मला माझ्या तर्फे जसं वेळ कमी मिळालेला तसं माझा संपर्क न राहिल्यामुळे त्याच्यातलं जे काही भाव यायला पाहिजे ते आलेले नाहीये. आणि हे मी त्रुटी मोठ्या प्रमाणात आणखी स्पष्टपणे तुमच्या समोर मी ठेवू शकतो. यावेळी यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी यंदाचे संमेलन हे केवळ आर्थिकतेच्या नसून सात्विकतेच्या आणि नैतिकतेच्या अंगाने भव्य दिव्य होणार असल्याचे वक्तव्य केले. एवढंच नव्हे तर या संमेलनातून येणारा निधी दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. संमेलनाचे अनेक स्वागतदर्शन झाले, त्यांनी भव्य दिव्य संमेलन घेतली, पण आगामी होणारा साहित्य संमेलन केवळ आर्थिक अंगाने भव्य दिव्य होणार नाहीये, कार्यक्रमाच्या अंगाने तर भव्य दिव्य होईलच, पण त्याचबरोबर ते सात्विकतेच्या नैतिकतेच्या अंगाने ते कुठल्याही परिस्थितीत कधी पडणार नाही. याच्या 2-3 खुणाच्या मला लक्षात आल्या. पाटील साहेबांनी घोषणा यापूर्वीच केली आहे, येणार संबंध शुल्क जे आहे येणाऱ्या लोकांना जवळजवळ 25,000 ते 30,000 लोक येतील, भव्य अशा प्रकारचा मंडप असेलच यात काही चुकीचं मला वाटत नाही. आणि या मंडपामध्ये बसणारा जो मराठी माणूस आहे तो सामान्य आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, कामकरी आहे, नोकरदार आहे, तो मराठी रसिक आहे, मराठी भक्त आहे, मराठी संस्कृतीचा उपासक आहे. या उपासकाला सुंदर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जेवणाची तरी व्यवस्था ते करतीलच, पण मिळणारं संपूर्ण शुल्क ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. की माझ्या दृष्टीनं या माणसाच्या विधायक कर्तृत्वाला प्रणाम करण्यासारखी गोष्ट मला वाटते. मी येणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून तुमच्या साक्षीनं पहिल्यांदा पीडी पाटील साहेबांच्या या धार्मिक सात्विक नैतिक कर्तृत्वाला अभिवादन करतो. अर्कचित्र प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे होते. त्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. पाहण्यात ते पाहता पाहता सगळं समजलं पाहिजे, उघडलं पाहिजे तर ते खरं चित्र आणि तर तो खरा चित्रकार. आणि मी असं नक्की म्हणतो की लोटलेकरांची चित्र जी आहेत ती पाहिली तरी सुद्धा वर्णन करायची गरजच असत नाही, आपोआप त्यातले ते सगळे भाव जे काही आहेत. म्हणजे मी मला वाटतं मागच्याच प्रदर्शनाच्या उद्घाटनाला म्हटलं होतं की अर्क याचा एक अर्थ सार. आपण एखाद्या व्यक्तीचा अर्क करतो ना सारांश, म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं सार त्यातनं प्रकट झालं पाहिजे चित्रातलं, तर ते आख्य चित्र होतं. म्हणजे ते सारांश चित्र आहे, सारं चित्र आहे. आणि मग ते अर्थ म्हटल्यानंतर डेफिनेटली काही त्यातला लिक्विड ची आठवण होते की नाही. तर मी मागच्याच माझ्या भाषणामध्ये म्हटलं होतं की जसं आपले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री होऊन गेले तसे हे अर्कतीर्थ आहेत. अर्कतीर्थ टोटलीकरांची जी चित्र आहे ती मला असं वाटतं की ते महाराष्ट्राच्या कलेला आणि संस्कृतीला त्याचं फार मोठं योगदान आहे.